अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्या खून प्रकरणातील आणि मुक्काअंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठवण्यात आली आहे. अंकुश चत्तर खून प्रकरणात आरोपी असलेले भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे, अक्षय हके, अभिजित बुलाक, महेश कुरहे, सुरेश उर्फ विकी कांबळे, मिथुन धोत्रे, अरुण फुलारी यांना आज अहमदनगरच्या जिल्हा प्रथम सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट महेश तवले, संजय दुशिंग यांनी बाजू मांडली, तर सरकारी वकील मंगेश दिवाने यांनी प्रशासनाच्या बाजूने युक्तिवाद केला. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश एम ए बरालिया यांनी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. सावेडी उपनगरातील एकविरा चौकात 15 जुलैच्या रात्री शिंदे टोळीने लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायरूबने अंकुश चत्तर यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंकुश चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या आरोपींवर मुक्काअंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती आणि या कारवाईनंतर त्यांना अहमदनगरच्या न्यायालयात हजर केलं असता आज त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी ठोठवण्यात आली आहे.